Welcome student to the next lecture of group theory. In the last lecture we have discussed a important topic, cosets. Cosets madhe apan ka bagitla, definition bagitli hoti, theek hai. Tya coset madhe don type astat, ek right coset ani ek left coset. Jar ग्रुपचा एलिमेंट राइट साइड ने मल्टीप्लाय झालेला असेल तर तो राइट कोसेट, ग्रुपचा एलिमेंट जर लेफ्ट साइड ने मल्टीप्लाय झाला असेल तर तो लेफ्ट कोसेट. ओके, त्यानंतर आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं राइट कोसेट म्हणजे राइट कोसेट फाइंड आउट करायचं होतं. आपल्याकडे काय गिवन होतं, एच गिवन होता आणि आपल्याला जी गिवन होता. ओके, जी हा का असणार आहे ग्रुप असणार आहे, एच का असणार आहे जीचा सब ग्रुप असणार आहे. सो आपण सगळे राईट कोसेट कसे फाइंड केले, ते एच ला वन ने मल्टीप्लाय केलं राईट साइड कडनं, मायनस वन ने केलं, आय ने केलं, मायनस आय ने केले. ठीक आहे, सो एच वन, एच ऑफ मायनस वन, एच ऑफ आय, एच ऑफ मायनस आय. आणि नंतर असं लक्षात आलं की देर आर ओनली टू डिस्टिंग राईट कोसेट ऑफ एच एन जी, म्हणजे दोनच डिस्टिंक राईट कोसेट भेटलेलं. तर एक तर एच स्वतः होता आणि दुसरं कोण होतं, एच ऑफ आय इज इक्वल्स टू एच ऑफ वन इज इक्वल्स टू एच ऑफ मायनस वन अँड एच ऑफ आय इज इक्वल्स टू काय होतं, एच ऑफ मायनस आय. हे दोनच डिस्टिंक काय होते, राईट कोसेट होते. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की लेफ्ट कोसेट सेम फाइंड आउट करा, मे बी केलेले असतील, नसतील केले तर व्हिडिओ पॉज करून सॉल्व करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट थेरम कडे, थेरम 2.14, लेट जी बी ए ग्रुप अँड एच बी ए सब ग्रुप ऑफ जी. जी इज अवर ग्रुप अँड एच बी ए सब ग्रुप ऑफ जी. प्रूव दॅट राईट कोसेट एच ई इज इक्वल्स टू एच इज इक्वल्स टू लेफ्ट कोसेट ई एच. बघा, एच काय आपल्याकडे जीचा सब ग्रुप आहे, ई राईट साइड ने मल्टीप्लाय झालाय म्हणून हा राईट कोसेट, ई लेफ्ट साइड ने मल्टीप्लाय झालाय म्हणून लेफ्ट कोसेट. आणि ई कसला एलिमेंट आहे, इज द एलिमेंट ऑफ जी. हे आपल्याला काय करायचंय, शो करायचं. खूपच इझी आहे, फक्त डेफिनेशन माहीत असली पाहिजे. राईट कोसेट कसा लिहू शकतो आपण, सेट कसा लिहितो, लेफ्ट कोसेटचा सेट कसा लिहितो. देन राईट कोसेट एच ए B इज इक्वल्स टू एच इन ब्रॅकेट ए बी, हे शो करायचं आहे. अँड ए इन ब्रॅकेट बी एच लेफ्ट कोसेट आहे, इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट ए बी एच, हे शो करायचंय. देन थर्ड वन इज इफ जी इज एबिलियन, तर राईट कोसेट इज इक्वल्स टू काय असतो, लेफ्ट कोसेट. इफ जी इज एबिलियन देन राईट कोसेट इज इक्वल्स टू लेफ्ट कोसेट फॉर एव्हरी ए बिलॉंग्स टू जी. ओके, सो प्रूफ मध्ये बघा मग. प्रूफ फर्स्ट, एच ई, हाऊ वी कॅन राईट एच ई म्हणजे काय, राईट कोसेट एच ई इज इक्वल्स टू इज द कलेक्शन ऑफ ऑल द एलिमेंट्स स्मॉल एच इन टू ई वेअर एच बिलॉंग्स टू कॅपिटल एच. म्हणजेच काय, एच ई हा सेट कसा लिहितो बघा, एच ए हा सेट कसा लिहितो होता आपण, स्मॉल एच A where H belongs to capital H, this is our right coset. So H into E काय असणार आहे बघा, H पण हा स्मॉल H आहे तो पण कुठे बिलॉंग करणार आहे, H मध्ये करणार आहे. E पण कुठे बिलॉंग करणार आहे, H मध्ये. का, H सबग्रुप आहे, सबग्रुप आहे म्हणजे तो स्वतः काय आहे, ग्रुप आहे. ग्रुप आहे म्हणजे त्याच्याकडे आयडेंटिटी पण असणार आहे. म्हणजे H into H काय होऊन, H into E is equals to काय होऊन जाणार आहे मग, जस्ट एच. सो दिस इज जस्ट एच वेअर एच बिलॉंग्स टू एच. आणि हा सेट, दिस सेट इज नथिंग बट अवर सब ग्रुप एच. बरोबर आहे ना, एच म्हणजेच काय, इज द कलेक्शन ऑफ एच वेअर एच बिलॉंग्स टू कॅपिटल एच, दॅट इज सब ग्रुप. आणि काय शो करायचं होतं, ते शो करायचं होतं एच ई इज इक्वल्स टू एच. आता काय शो करू शकतो, ई एच इज इक्वल्स टू एच, ते तुम्ही शो करू शकता. सिमिलरली ई एच इज इक्वल्स टू कसं, ई इन टू स्मॉल एच वेअर एच बिलॉंग्स टू कॅपिटल एच. आणि दिस इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ
the subgroup of collection of the elements of subgroup H. So this is our subgroup H. So this is the our first part. Then second part is HAB. सगळ्यात आधी लक्षात घ्या की याचा मीनिंग काय होतो. दिस इज नथिंग बट द हा सेट अशा पद्धतीने रिप्रेझेंट होणार आहे. ओके, आणि ए आणि बी कुठले एलिमेंट असणार आहेत? ऑब्व्हियसली ते ग्रुप मधलेच एलिमेंट येतात. एच राईट कोसेट एच ए बी इज इक्वल्स टू सेट कंटेनिंग द एलिमेंट्स ऑफ द टाइप एच ए बी वेर एच बिलोंग्स टू कॅपिटल एच. या पद्धतीने आपण शो करू शकतो. आणि माहितीच आहे हा सेट एच ए बी हा सेट असा लिहू शकतो. आणि यालाच कसं लिहू शकतो? आपण एच बाहेर घेतला आणि ए बी ब्रॅकेट मध्ये घेतला. वेर एच बिलोंग्स टू कॅपिटल एच, कारण की ग्रुप हाय आणि असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय करणार आहे ते सॅटिस्फाय करणार आहे. म्हणजेच बघा मग, लेट ए कॉमा बी बिलोंग्स टू जी. ओके, देन मग इथला एक एलिमेंट घेतला एक्स बिलोंग्स टू राईट कोसेट एच ए बी. हा एक्स बिलोंग्स टू एच ए बी मध्ये केव्हा असणार आहे? ज्यावेळी इफ अँड ओनली इफ एक्स इज इक्वल्स टू एच ए बी फॉर सम एच बिलोंग्स टू एच. माहितीच आहे हा जर याच्यामध्ये जाणार आहे तर इथला एक या एक्स जो असणार आहे तो ह्या टाईपचा एलिमेंट असेल ना. म्हणजे एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एच ए बी फॉर सम एच बिलोंग्स टू कॅपिटल एच. इफ अँड ओनली इफ एक्स इज इक्वल्स टू एच आउटसाइड द ब्रॅकेट घेतला आणि ए बी इन ब्रॅकेट घेतला बाय असोसिएटिव्हिटी. ग्रुप ए म्हणून असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे? सॅटिस्फाय होणार आहे. अँड दिस इज एक्स इज इक्वल्स टू एच ए बी, म्हणजेच कुठे जाणार आहे? एक्स बिलोंग्स टू राईट कोसेट एच ए बी. म्हणजे एक्स कुठे बिलॉंग करणार आहे? राईट कोसेट एच ए बी. आणि हा प्रूफ काय होता आपला? इफ अँड ओनली इफ, म्हणजे एच ए बी इज अ सबसेट ऑफ दिस अँड दिस इज अ सबसेट ऑफ दिस. सो वी गेट हिअर राईट कोसेट एच ए बी इज इक्वल्स टू एच ए बी. ओके, म्हणजे हा पहिला पार्ट काय केलेला आपण शो केलेला. काय केलंय? फक्त जस्ट इथला एक एलिमेंट घेतला आणि तो याच्यात शो केलाय आणि इथला एक एलिमेंट घेऊन याच्यात शो केलेला आणि इफ अँड ओनली प्रूफ घेतोय ना आपण. सो दिस इज इफ अँड ओनली. नाव यू कॅन शो दॅट बाय टेकिंग एलिमेंट फ्रॉम दिस अँड गोज टू दिस अँड टेकिंग एलिमेंट फ्रॉम दिस अँड गोज टू दिस. बाय दिस वे यू कॅन ऑल्सो शो दिस. सो सिमिलरली वी कॅन शो दॅट लेफ्ट कोसेट ए बी एच इज इक्वल्स टू ए बी एच. देन थर्ड प्रूफ इज व्हॉट? जी इज एबिलियन. खूपच इजी प्रूफ आहे. जी इज एबिलियन तर एच ए कसं असणार आहे? एच ए इज नथिंग बट द एच ए वेन एव्हर एच बिलोंग्स टू एच. आणि यालाच कसं लिहू शकतो? बघा, जी एबिलियन म्हणजे त्याचे एलिमेंट काय करणार आहेत? कम्यूट करणार आहेत, कॉम्यूट करणार आहेत. म्हणजे एच ए इज इक्वल्स टू काय असेल? ए एच. म्हणजे यालाच कसं लिहू शकतो? ए एच वेअर एच बिलोंग्स टू कॅपिटल एच. आणि हे काय असणार आहे? ए एच. ओके, आलंय लक्षात? म्हणजे हे शो करायचं होतं ना एच ए इज इक्वल्स टू ए एच फॉर एव्हरी ए बिलोंग्स टू जी. ते काय केलेलं आहे? आपण शो केलेले. देन नेक्स्ट इज नेक्स्ट थेरम कडे येऊ आपण. सो व्हॉट इज नेक्स्ट थेरम? थेरम 2.15, लेट एच बी अ सब ग्रुप ऑफ ए ग्रुप जी. एच काय? जी चा सब ग्रुप आहे. आणि आपल्याला हे तीन स्टेटमेंट प्रूव्ह करायचे. आपल्याला पहिले स्टेटमेंट बघा, त्यात सब पार्ट फर्स्ट. ए बिलोंग्स टू एच इफ अँड ओनली इफ राईट कोसेट एच ए इज इक्वल्स टू एच अँड ए बिलोंग्स टू एच इफ अँड ओनली इफ लेफ्ट कोसेट एच इज इक्वल्स टू एच.
Then if right coset HA is equal to right coset HB, if and only if AB inverse belongs to H for every AB belongs to G. Similarly for left coset साठी result असणारे पहिले जे result आहे तिघ statements आहे ते right coset साठी आहेत आणि जे second असणारे ते left coset साठी असणारे. ठीक आहे, मी right coset साठी result prove करत चालेल, तुम्ही practice करायची left coset साठी. सिंपल आहे खूपच, फक्त स्टेप लक्षात असलं पाहिजे, काय करायचंय ते माहित असलं पाहिजे. ठीक आहे, आणि थर्ड जे एनी इम्पॉर्टंट वन आहे एमसीक्यूला विचारलं जाऊ शकतं किंवा स्टेटमेंट थेरमचा प्रूफ मध्ये पण विचारलं जाईल. एनी टू राईट कोसेट्स ऑफ एच आर आयदर डिजॉइंट ऑर आयडेंटिकल, म्हणजे कोणतेही दोन राईट कोसेट घ्या तुम्ही, कोणतेही दोन राईट कोसेट घ्या, एकतर ते आयडेंटिकल असतील किंवा टोटली डिजॉइंट असतील. एकतर ते दोघं काय असतील, सेम एलिमेंट कंटेन करतील किंवा टोटली डिजॉइंट असेल, म्हणजे एक पण एलिमेंट एकही एलिमेंट त्यांच्यात कॉमन नसणारे. सेम लेफ्ट कोसेट साठी रिझल्ट असणारे एनी टू लेफ्ट कोसेट्स ऑफ एच आर आयदर डिजॉइंट ऑर आयडेंटिकल, दॅट मीन्स एनी टू टेक एनी टू लेफ्ट कोसेट्स आयदर दे आर टोटली आयडेंटिकल ऑर टोटली डिजॉइंट. ओके, सो बाय स्टेप आपण जाणार आहोत. सगळ्यात आधी बघा, ए बिलॉंग्स टू एच आहे. ठीक आहे, सपोज ए बिलॉंग्स टू एच आणि आपल्याला काय शो करायचं आहे, एच ए इज इक्वल्स टू एच. आणि हे कसं शो करणार आहे, इथला एक एलिमेंट घेऊ तो एचच शो करू, इथला एक कोणता एक एलिमेंट घेऊ तो एचच शो करू, आणि दोघं एकमेकांचे काय होतील, दोघं केसेस वरनं सबसेट होतील. आणि फ्रॉम वन अँड टू वी कॅन से दॅट एच ए इज इक्वल्स टू एच. कसलं यूज करणार आहे आपण, एचा यूज करणार आहे. ए बिलॉंग्स टू एच लक्षात असू द्या, ए बिलॉंग्स टू काय आपल्याकडे एच आहे. सो सपोज ए बिलॉंग्स टू एच आणि कुठलं आपल्याला शो काय करायचं आहे, एच ए इज इक्वल्स टू एच हे शो करायचं आहे. ठीक आहे, इथला एक एलिमेंट घेऊ मग आपण, लेट एक्स बिलॉंग्स टू एच ए. मग जर एक्स बिलॉंग्स टू एच ए असेल सेट मधला तर तो ह्या टाईपचा एलिमेंट असणार आहे, हेन्स एक्स इज इक्वल्स टू एच ए फॉर सम H belongs to capital H, for some H belongs to capital H. आता बघा, A कुठे बिलॉंग करतोय, H मध्ये, आणि H कुठे बिलॉंग करतोय, H मध्ये. मग दोघांचा जो प्रॉडक्ट आहे एच ए तो पण कुठे बिलॉंग करणार आहे तुमचा, कॅपिटल H मध्ये. का, कारण की H काय सबग्रुप आहे, सबग्रुप आहे म्हणजेच स्वतःच काय ग्रुप आहे, ग्रुप आहे म्हणजे कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार आहे तो क्लोजरनेस. क्लोजरनेस काय सांगतो, ए बिलॉंग्स टू एच, एच बिलॉंग्स टू एच, देअर प्रॉडक्ट इज ऑल्सो बिलॉंग्स टू एच, म्हणजेच काय होणार आहे, एक्स इज इक्वल्स टू एच ए फॉर सम एच बिलॉंग्स टू एच, म्हणजेच काय होणार आहे, एक्स बिलॉंग्स टू इथला कन्सिडर केलाय आणि इथे शो केलाय, म्हणजे एक्स बिलॉंग्स टू कुठे शो केलाय आपण, एच. रिझन बिहाइंड दिस इज सिन्स एच कॉमा एच बिलॉंग्स टू एच अँड एच इज ए सब ग्रुप. सब ग्रुप आहे म्हणजे स्वतःच ग्रुप आहे, ग्रुप आहे म्हणजे क्लोजरनेस प्रॉपर्टी काय करणार आहे तो सॅटिस्फाय करणार आहे. ओके, याचाच अर्थ काय झालाय, मग एच ए इज ए सबसेट ऑफ एच, एच ए इज ए सबसेट ऑफ एच, गिव्ह इट एज इक्वेशन नंबर वन. नाऊ इथला एक एलिमेंट आपण कन्सिडर करणार आहोत आणि तो कुठे शो करणार आहोत, एच ए मधला आहे. ओके, सो y belongs to h, इथला एलिमेंट काय कन्सिडर केला आपण, y belongs to h, हेन्स y इज इक्वल्स टू कसं लिहू शकतो आपण, y इज इक्वल्स टू y इंटू e, बिकॉज आपल्याला माहिती आहे की आयडेंटिटीने कोणत्याही एलिमेंटला मल्टीप्लाय केलं तर त्या एलिमेंट वरती काही फरक पडणार नाही. आणि y e ला कसं लिहू शकतो आपण, a इनवर्स इंटू e, बिकॉज इज ई ला कसं लिहू शकतो आपण, ए इनवर्स इंटू ए, ए एक एलिमेंट आहे आणि त्याचा इनवर्स, कोणत्या एलिमेंटला त्याच्या इनवर्सने मल्टीप्लाय केलं तर काय भेटणार आहे आपल्याला, आयडेंटिटी. ओके, हे काय करतोय आपल्याला, वाय कुठे शो करायचं आपल्याला, एच ए मध्ये. मग कसं होईल, वाय ए इनवर्स एका याच्यात घेऊ आणि ए बाजूला ठेवू आपण आउटसाइड द ब्रॅकेट. आता बघा, वाय बिलॉंग्स टू काय, y belongs to काय आपल्याकडे, h आहे ना. ठीक आहे, देन
ए पण कुठे बिलॉंग करतोय, ए बिलॉंग्स टू पण कुठे, एच आहे. ओके, ए बिलॉंग्स टू पण कुठे, एच आहे. देन ए बिलॉंग्स टू एच असेल तर ए इनवर्स ऑल्सो बिलॉंग्स टू एच, म्हणजे वाय बिलॉंग्स टू एच आणि ए इनवर्स बिलॉंग्स टू एच, याचा अर्थ काय होईल, वाय ए इनवर्स ऑल्सो बिलॉंग्स टू एच. वाय ए इनवर्स ऑल्सो बिलॉंग्स टू एच बिकॉज वाय बिलॉंग्स टू एच, ए बिलॉंग्स टू एच, तर ए चा इनवर्स पण एच मध्ये बिलॉंग करणार आहे. रिझन माहितीच असेल आणि क्लोजरनेस नुसार वाय आणि ए इनवर्स कुठे बिलॉंग करणार आहेत, एच मध्ये बिलॉंग करणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा कुठे बिलॉंग करणार आहे, टोटली एच मध्ये, आणि हा ए एज इट इज, म्हणजे हा टोटली वाय कुठे बिलॉंग करतोय, एच ए मध्ये. कुठला एलिमेंट कन्सिडर केला तर आपण तो एच मधला, म्हणजेच काय झालं, एच इज ए सबसेट ऑफ एच ए, गिव इट एज इक्वेशन नंबर टू, फ्रॉम वन एच ए इज ए सबसेट ऑफ एच अँड फ्रॉम टू एच इज ए सबसेट ऑफ एच ए, फ्रॉम वन अँड टू वी गेट व्हॉट, एच ई एच इज इक्वल टू एच ए. नाव कॉनवर्स पार्ट, आता काय शो केलंय, ए बिलॉंग्स टू एच एज्युम केलं होतं आणि एच ए इज इक्वल टू एच शो केलं होतं. आता एच ए इज इक्वल टू एच आपण एज्युम करायचंय आणि काय शो करायचंय, ए बिलॉंग्स टू एच, काय शो करायचंय, ए बिलॉंग्स टू एच. सो बघा मग, एच ए इज इक्वल टू काय आपल्याला गिवन एच, आणि आपण काय कन्सिडर करायचं, ए, ए ला कसं लिहू शकतो आपण, ई ए. ओके, आणि ई ए बिलॉंग्स टू काय असणार आहे, एच ए असणार आहे. का, बिकॉज ई आयडेंटिटी तर एच मध्ये असणार आहे आणि ए एज इट इज, म्हणजे ई ए हा कुठे बिलॉंग करणार आहे, राईट कोसेट एच ए मध्ये. आणि आपल्याला माहिती आहे एच ए इज इक्वल्स टू काय, एच ए, एच ए राईट कोसेट एच ए इज इक्वल्स टू काय, एच ए, म्हणजे ऑब्विसली एच एच्या ठिकाणी काय पुट करू शकतो आपण, एच, म्हणजे ए बिलॉंग्स टू काय असणार आहे, एच, दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो. सिमिलरली तुम्ही हा सेकंड जो लेफ्ट कोसेट साठी रिझल्ट येतो तो तुम्ही काय करायचं, व्हेरीफाय करायचं ऍज अ होमवर्क. देन सेकंड रिझल्ट बघा, सेकंड रिझल्ट काय, एच ए इज इक्वल टू राईट कोसेट एच ए इज इक्वल टू राईट कोसेट एच बी इफ एन ओनली ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच फॉर एव्हरी ए बी बिलॉंग्स टू जी. म्हणजे एच ए आणि जर एच बी दोघं राईट कोसेट इक्वल असतील तर ते कोणती कंडिशन व्हेरीफाय करतील, ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच. आणि जर ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच असेल तर एच दोघं राईट कोसेट काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत, म्हणजे सेम एलिमेंट ते काय करणार आहेत, कंटेन करणार. सो याचा प्रूफ बघू आपण. मग काय, सगळ्यात आधी हे एज्युम करू आणि हे शो करू, ठीक आहे. सो लेट्स कन्सिडर, सपोज एच ए इज इक्वल्स टू ए बी, आणि क्लेम काय मग आपलं, क्लेम इज ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच, हे शो करायचंय. ओके, सो आपण एज्युम केलंय एच ए इज इक्वल्स टू एच बी. वी हॅव ए इज इक्वल्स टू, आपण कसं लिहू शकतो, ई ए, ए इज इक्वल्स टू ई ए, आणि दिस विल बिलॉंग्स टू राईट कोसेट एच ए सिन्स ई बिलॉंग्स टू एच, सिन्स ई बिलॉंग्स टू एच. नाऊ एच ए इज इक्वल्स टू काय, आपल्याकडे एच बी आहे ना, जर ए एच ए मध्ये बिलॉंग करतोय तर ए एच बी मध्ये काय करणार आहे, बिलॉंग करणार राईट कोसेट एच बी, हेन्स ए बिलॉंग्स टू एच बी. रिझन बिहाइंड दिस इज एच, राईट कोसेट एच ए इज इक्वल्स टू एच बी, हेन्स ए इज इक्वल्स टू काय असणार आहे, एच बी असणार आहे, ए इज इक्वल्स टू काय असणार आहे, एच बी असणार आहे, सिन्स एच ए इज इक्वल्स टू एच बी, सिन्स एच ए इज इक्वल्स टू एच बी, म्हणजे ए बिलॉंग्स टू एच बी करतोय, म्हणजे एक यातला एक एलिमेंट असेल ना, यातले एलिमेंट कसे डिनोट करतो आपण, एचचा एलिमेंट स्मॉल एच ने आणि बी तर ऍज इट इज असणार आहे. सो ए इज इक्वल्स टू काय असणार आहे, एच बी. नंतर काय करायचं आपल्याला, शो काय करायचं, इकडे लक्ष द्या, ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच ना, मग काय करावं लागेल, इथे
पोस्ट मल्टीप्लाय बाय बी इनवर्स, पोस्ट मल्टीप्लाय बाय बी इनवर्स टू बोथ साइड्स, म्हणजे दोघं बाजूंना बी इनवर्स ने काय करायचंय मल्टीप्लाय करायचं, म्हणजे इथे काय होऊन जाईल ए बी इनवर्स इज इक्वल्स टू एच एज इट इज, बी इंटू बी इनवर्स काय होऊन जाईल आयडेंटिटी, आणि आयडेंटिटीने एचला मल्टीप्लाय केलं तर काही फरक पडेल का? नाही. सो ए बी इनवर्स इज इक्वल्स टू एच. आणि आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे, एच हा कुठला एलिमेंट आहे, कॅपिटल एच मधला एलिमेंट आहे, म्हणजे सबग्रुप एच मधला एलिमेंट आहे, म्हणजेच ए बी इनवर्स कुठे जाणार आहे मग सबग्रुप एच मध्ये. दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो. पुन्हा एकदा सांगतो, ए घेतला, ए कुठे दाखवला आपण एच ए मध्ये, आणि एच ए इज इक्वल्स टू एच बी मध्ये, ए कुठे जाणार आहे एच बी मध्ये जाणार आहे, एच बी मध्ये जाईल म्हणजे राईट कोसेट एच बी मध्ये जाईल, मध्ये तो ह्या टाईपचा असेल. नंतर काय केलं, पोस्ट मल्टीप्लाय बाय जस्ट बी इनवर्स, आणि इथे काय उरले एच, एच तर ऑब्विसली सबग्रुप मध्ये जाणार आहे, म्हणजेच ए बी इनवर्स पण सबग्रुप मध्ये जाणार आहेत, आणि तेच काय करायचं होतं आपल्याला शो करायचं होतं. कॉनवर्सली कॉर्नर्स पार्ट बघा, मग ए बी बिलॉंग्स, ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच, आणि आपल्याला काय शो करायचं आहे एच ए इज इक्वल टू एच बी. खूपच इझी प्रूफ आहे. बघा मग आपण काय, ए बी बिलॉंग्स टू एच हे अज्युम केलंय, आणि क्लेम काय आपलं शो काय करायचं आपल्याला, एच ए इज इक्वल्स टू एच बी हे शो करायचं ना आपल्याला. सो बघा मग प्रूफ कडे. कॉनवर्सली सपोज दॅट ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच अँड एच इज ए सब ग्रुप. इथपर्यंत आलो, क्लेम काय एच ए इज इक्वल्स टू एच बी. मग काय, इथला एक एलिमेंट घ्यायचा इथे शो करायचा, इथला एक एलिमेंट घ्यायचा इथे शो करायचा, ठीक आहे. सो इथला एक एलिमेंट घेतला आपण कोणता, एक्स बिलॉंग्स टू एच ए. कोणता एलिमेंट घेतलाय, एक्स बिलॉंग्स टू एच ए. सो तो कोणत्या टाईपचा असेल मग, एक्स इज इक्वल्स टू एच ए, तो कोणत्या टाईपचा असेल, एक्स इज इक्वल्स टू एच ए ह्या टाईपचा असेल, फॉर सम एच बिलॉंग्स टू एच. नंतर आपण एच ए आपण ऍडजस्टमेंट काय केले बघा, एच ए इज इक्वल्स टू सॉरी एच ए इंटू बी इनवर्स बी हा ऍडजस्ट केलेला आपण, माहिती बी इनवर्स इंटू बी काय असणार आहे आयडेंटिटी, आयडेंटिटीने जर एच ए ला मल्टीप्लाय केलं तर काही चेंजेस होणार नाही. सो बी इनवर्स बी ने काय केलं आपण ऍडजस्ट केलेलं आहे, ठीक आहे. फक्त नंतर बघा मग ए आणि बी इनवर्स एका ब्रॅकेटमध्ये घेतलेले, बी आउटसाइड द ब्रॅकेट, ओके. आता बघा काय होईल, एच कुठे जातोय आपला, एच बिलॉंग्स टू कॅपिटल एच सबग्रुप एच. देन ए बी इनवर्स कुठे जातोय आपला, गिवन आहे ना आपल्याला ए बी इनवर्स ऑल्सो बिलॉंग्स टू एच. जर हे दोघं एच मध्ये जात आहे तर ते दोघांचा प्रॉडक्ट एच इंटू ए बी इनवर्स तो पण कुठे बिलॉंग करणार आहे, एच मध्ये बिलॉंग करणार. हे दोघं एच मध्ये बिलॉंग करताय तर एच इंटू ए बी इनवर्स ऑल्सो बिलॉंग्स टू कॅपिटल एच. कुठे बिलॉंग करणार आहे, कॅपिटल एच मध्ये बिलॉंग करणार आहे, ओके. आणि हा बी एज इट इज, म्हणजे हा कुठे बिलॉंग करणार आहे, टोटली दिस एलिमेंट गोज टू राईट कोसेट एच ऑफ बी. रिझन बिहाइंड दिस इज एच कॉमा ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच अँड एच इज ए सब ग्रुप, ओके. मग इथला एलिमेंट घेतला आपण एच एज एच ए मधला एलिमेंट घेतला आणि तो कुठे दाखवला आपण एच बी मध्ये शो केलेला, म्हणजेच काय झालंय एच ए इज ए सबसेट ऑफ एच बी. सिमिलरली काय करायचंय मग आपल्याला, कुठला एलिमेंट घ्यायचा, वाय बिलॉंग्स टू एच बी चा एलिमेंट घ्यायचा, तो कोणत्या टाईपचा असेल, वाय इज इक्वल्स टू के बी असेल. नंतर काय ऍडजस्ट करावं लागणार आहे आपल्याला, के बी ए इनवर्स ए ऍडजस्ट केलाय का केलंय ते पण लक्षात येईल. नंतर काय केलंय, बी ए इनवर्स एका ब्रॅकेटमध्ये घेतलं, ए आउटसाइड दी ब्रॅकेट. नंतर इथे काय करू शकतो आपण, यालाच कसं लिहू शकतो, ए बी इनवर्स ऑफ इनवर्स ए, अशा पद्धतीने लिहू शकतो. आणि माहिती ए बी इनवर्स कसा असतो, बी इनवर्स ए इनवर्स. देन ए बी इनवर्स ऑफ इनवर्स कसा असेल, बी इनवर्स ऑफ इनवर्स इंटू ए इनवर्स, म्हणजेच काय, बी ए इनवर्स.
ते चालेल ना आपलं. मग बघा के कुठे जातोय आपला, के पण एच मध्ये जातोय. ओके, ए बी इनवर्स पण कुठे जातोय, एच मध्ये जातोय. ए बी इनवर्सचा इनवर्स पण कुठे जाणार आहे, एच मध्ये जाणार आहे. म्हणजे के आणि ए बी इनवर्स ऑफ इनवर्सचा प्रॉडक्ट पण कुठे जाणार आहे, एच मध्ये जाणार. म्हणजे टोटली कुठे जाईल, एच मध्ये. आणि हा ए म्हणजे हा टोटल एलिमेंट कुठे जाणार आहे, राईट कोसेट मध्ये. आणि कुठला वाय कुठला कन्सिडर केला होता, एच बी मधला. आणि वाय कुठे जातोय, राईट कोसेट एच ए मध्ये. म्हणजेच काय झाले, एच बी इज अ सबसेट ऑफ एच ए. हे काय केलेलं आहे आपण, शो केलेले. मग फ्रॉम थ्री अँड फोर व्हॉट वी गेट, एच ए इज इक्वल्स टू एच बी, दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो. तेच काय करायचं होतं आपल्याला, शो करायचं होतं. आलंय लक्षात? सिमिलरली तुम्ही जो रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे तो कशासाठी, लेफ्ट मी राईट कोसेट साठी शो केलेला आहे. तुम्ही ऍज अ होमवर्क म्हणून लेफ्ट कोसेट साठी काय करायचं आहे, शो करायचं आहे. ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये राईट डाऊन करायचे. आता नेक्स्ट बघा, एनी टू राईट कोसेट ऑफ एच आर आयदर डिजॉइंट ऑर आयडेंटिकल, दॅट इज व्हॉट आय एम गोइंग टू शो. यू हॅव टू शो सेकंड पार्ट. सो कोणतेही दोन राईट कोसेट एकतर आयडेंटिकल असतात किंवा टोटली डिजॉइंट असतात, हे काय करायचं आपल्याला, शो करायचं. हा सेकंड पार्ट होता, ओके, जो तुम्हाला शो करायचा आहे. लेट एच ए आणि एच बी काय घेतले आपण, दोन राईट कोसेट घेतलेले. एकतर ते टोटली डिजॉइंट असतील. डिजॉइंट असणं म्हणजे काय, त्या दोघांमध्ये एकही एलिमेंट कॉमन नसणार आहे, त्यालाच काय म्हणतो आपण डिजॉइंट सेट्स. त्यांच्यात काय नसतो, एकही एलिमेंट कॉमन नसतो. समजा ए इज इक्वल्स टू 1, 2, 3 हा एक सेट घेतला, बी इज इक्वल्स टू 6 आणि 7 घेतला, तर ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोघांमध्ये कोणता एलिमेंट कॉमन आहे, कोणताच नाही ना. म्हणजे ते काय, ए इंटरसेक्शन बी टोटली काय आपल्याकडे 5 भेटले. म्हणजे एकही एलिमेंट कॉमन नाही म्हणजे तो काय एम्प्टी सेट आहे. म्हणजेच काय झाले, ए आणि बी डिजॉइंट सेट झाले. ओके, सो बघा, एच ए कॉमा एच बी जर ते डिजॉइंट असतील तर वी आर थ्रू, जर डिजॉइंट असतील तर काही नाही. ओके, समजा ते डिजॉइंट नसतील. डिजॉइंट नसतील म्हणजे काय, त्यांचं जे इंटरसेक्शन आहे ते काय नसणार आहे, एम्प्टी सेट नसणार आहे. म्हणजे ऍटलिस्ट एक तरी एलिमेंट त्यांच्या दोघांमध्ये कॉमन असणार आहे ना. ते जर डिजॉइंट नसतील तर त्यांच्याकडे असा एक एलिमेंट असेल जो दोघांमध्ये काय करतोय, बिलॉंग करतोय. सो एक एलिमेंट घेतला आपण एक्स जो दोघांमध्ये बिलॉंग करतोय, एच ए इंटरसेक्शन एच बी मध्ये. याचाच अर्थ काय होतो, एक्स बिलॉंग्स टू एच ए आणि एक्स बिलॉंग्स टू एच बी. म्हणजे तो काय करतोय, एक्स दोघांमध्ये बिलॉंग करतोय. जर दोघांमध्ये बिलॉंग करतोय तर तो कोणत्या टाईपचा असणार आहे, एक्स इज इक्वल्स टू एच वन ए. जर एक्स बिलॉंग्स टू एच ए असेल तर एक्स इज इक्वल्स टू काय असणार आहे, एच वन ए. आणि एक्स बिलॉंग्स टू एच बी ए म्हणजेच काय, एक्स इज इक्वल्स टू एच टू बी फॉर सम एच वन कॉमा एच टू बिलॉंग्स टू एच. आले लक्षात इथपर्यंत? आता यांचा यूज करावा लागणार आहे. ठीक आहे, कसले यूज करावा लागणार आहे आपल्याला, एक्स इज इक्वल्स टू एच वन ए चा आणि एक्स इज इक्वल्स टू एच टू बी चा यूज करावा लागणार आहे. आपल्याला शो काय करायचं आहे, जर ते डिजॉइंट नाही येत तर काय ते, दिस इज व्हॉट वी हॅव टू शो आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे त्यांचे दोघांचे सगळे एलिमेंट एकमेकांमध्ये आहेत, म्हणजेच ते दोघं काय सेम आहे. ठीक आहे, मग इथला एक एलिमेंट घेतला आपण, समजा झेड बिलॉंग्स टू एच ए. झेड बिलॉंग्स टू एच ए असेल म्हणजे झेड कोणत्या टाईपचा असेल, एच ए या टाईपचा असेल ना, फॉर सम एच बिलॉंग्स टू कॅपिटल एच. देन बघा, आता याच्यावरनं काय लिहू शकतो आपण, ए बद्दल काय पुट करू शकतो याच्यावरनं. जर समजा आपण प्री मल्टीप्लाय एच वन इनवर्स नाही केलं तर कसं होईल, एच वन इनवर्स एक्स इंटू एच वन इनवर्स इंटू एच वन काय होऊन जाईल, आयडेंटिटी. आणि काय उरेल फक्त आपल्याकडे ए, म्हणजे ए च्या ठिकाणी काय पुट करू शकतो आपण, एच वन इनवर्स एक्स. हे काय करू शकतो आपण, पुट केलेलं आहे. ए बद्दल काय पुट केलेलं आहे, एच वन इनवर्स एक्स. रिझन काय, एक्स इज इक्वल्स टू काय आपल्याकडे एच वन ए.
आणि काय केले प्री मल्टीप्लाय बाय एच वन इनवर्स ह्या स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायच्याच आहे. प्रॅक्टिस करा, व्यवस्थित समजून घ्या, त्यानंतर स्वतः लिहून बघा एकदा किंवा दोनदा, तरच तुम्हाला लक्षात राहील, नाही तर एक्झामला तुमचा गोंधळ होईल पूर्णपणे. ठीक आहे, दिस सिम्प्लाइज एच वन इनवर्स इंटू एक्स इज इक्वल टू काय भेटलेलं आहे आपल्याला ए. सिमिलरली एक्स बद्दल आपण काय पुट करू शकतो, एक्स बद्दल काय पुट करू शकतो एच वन बी सॉरी एच टू बी. मग काय केलेलं आहे एच एक्स बद्दल काय पुट केलं एच टू बी. बघा मग काय झालेलं आहे, एच एच वन इनवर्स एच टू आणि बी बिलॉंग्स टू कुठे जाणार आहे ते एच बी मध्ये. रिझन काय असेल बरं, हा एच पण कुठे जातोय सब ग्रुप एच मध्ये जातोय, एच वन इनवर्स पण कुठे जातोय कुठे जाणार आहे सांगा कुठे जाणार आहे ते. एच वन एच टू कसले एलिमेंट आहेत, एच एच वन एच टू कसले एलिमेंट आहेत एच, तर त्यांचा इनवर्स वगैरे सगळे प्रॉडक्ट वगैरे कुठे जाणार आहे, म्हणजे टोटली जी टर्म आहे ती कुठे जाणार आहे सबग्रुप एच मध्ये. बी एज इट इज म्हणजे हा टोटली जो एलिमेंट आहे तो कुठे बिलॉंग करणार आहे, राईट कोसेट एच बी मध्ये. एलिमेंट कुठला कन्सिडर केला होता आपण एच ए मधला, आणि कुठला शो केला आपण एच बी मधला, म्हणजेच काय झाले एच ए इज अ सबसेट ऑफ एच बी. सिमिलरली इथला एक एलिमेंट घेऊन तो कुठे शो करू शकतो आपण एच ए मध्ये, म्हणजेच काय झाले एच बी इज अ सबसेट ऑफ एच ए. फ्रॉम दिस टू वी गेट एच ए इज इक्वल्स टू एच बी. फ्रॉम दिस टू म्हणजे दोघं राईट कोसेट काय आता आयडेंटिकल आहे, दोघं राईट कोसेट काय आयडेंटिकल. दस एनी टू राईट कोसेट्स ऑफ एच इन जी आर आयदर डिजॉईंट, एक तर ते डिजॉईंट असतील, डिजॉईंट असतील तर देन वी आर थ्रू, जर डिजॉईंट नसतील तर एक तरी एलिमेंट त्यांच्याकडे असणार आहे कॉमन, आणि एक तरी कॉमन असेल तर ते काय सॅटिस्फाय करणार आहे दोघं काय आहेत आयडेंटिकल. दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो. इन अ सिमिलर मॅनर वी कॅन प्रूव्ह रिमेनिंग प्रूफ. रिमेनिंग प्रूफ कोणता होता मग, एनी टू लेफ्ट कोसेट्स ऑफ एच आर आयदर डिजॉईंट ऑर आयडेंटिकल. मग काय घ्यायचं, जर डिजॉईंट असतील तर दे आर देन वी आर थ्रू, जर डिजॉईंट नसेल तर एक तरी एलिमेंट कुठे बिलॉंग करणार आहे त्यांच्या इंटरसेक्शन मध्ये आले, म्हणजे या पद्धतीने त्यांचं इंटरसेक्शन मध्ये एक तरी एलिमेंट बिलॉंग करेल. मग एक्स याच्यात पण बिलॉंग करेल, याच्यात पण बिलॉंग करेल, मग तो ह्या टाईपचा एलिमेंट असणार आहे दोघं टाईपचा, आणि नंतर बघा तुम्ही सेम वेने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. दॅट्स ऑल फॉर नाऊ. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ग्रुप थेरीचा एक इम्पॉर्टंट थेरम बघणार आहोत, लॅग्रेंजेस थेरम. ओके, थँक्यू.